फॉल्ट असा म्हणून माझी तिकीट कापली असे ना. कारण की एखादो मनीस व्हड जातो पण ताजी नसाय जाता आणि त्यामुळे ताका आजच पंक छाटूया की अशा तरेची स्थिती म्हाका लक्षात आयली की म्हज्याय तकलांक विषय आयलो की लोकसभेचे इलेक्शन लढोवपाक जाय. आणि त्याच्या फाटलें कारण जे असा न्ही की दयानंद मांद्रेकर जो असा म्हणजे इतकं मजबूत जो असा न्ही आमदार मंत्री ज्याने काम केले असा की कोणी विचारलं तरी जायत न्ही दयानंद मांद्रेकर म्हणा तो डिफीट जावपाक शकना. आता दयानंद मांद्रेकर डिफीट जावपाक शकना आम्ही म्हणतात लोकूय म्हणतात बाकी सगळे म्हणजे कुंपणच शेत खातं म्हणतात की आमचाच मनीस आमचे रेटा लावून जो असा न्ही की ताका कसे बाजू काढचे. पण ज्यांना प्रुडंटचे तेथूनही त्याने माझे नाव घेतलं त्याचेर एखादी त्याका दिसता आपले अन्याय झाला जाल्यार तेणेन आपला प्रश्न हा तो कसो सोडावो तेणेन घेत राहा. तेणेन त्याचेर अन्याय झाला दिलो त्याका तिकेट मिळली ना तो इंडिपेंडंट उभा राहिलो तेथून तो पडलो त्याने आपली ताकद कितकी हा ती अजमायली. आता तो त्याचे म्हणणे हा की आपण लोकसभा इलेक्शन लढतो अवश्य लढवचे तेणेन. पण या लोकसभा इलेक्शन लढताना तेणेन याची त्याची नावं घेवप ना. सुभाष फळदेसाय सांगतालो की काणकोण मतदारसंघात जर रमेश सावरकर तिकीट दिले ना जर जाय जरा आपल्या नेमकी हार जातलीच असं असं तो आग्रहून सांगतालो. यू मीन लोकसभा निवडणूक लढयता जर जाय जाल्यार लोकां मदीं असो सुभाष फळदेसाय आपल्या बरोबर आसतलो हेच गृहीत धरून वचचे न्ही. गेले ते निवडणुकीक रमेश तवडकराक तिकीट दिल्ले कारणान तिकीट न दिल्ले कारणान म्हाका खूप लॉस झाले असतले. अवघे थोडे मतांनी हांव पराभूत झालो असतलो पण पक्षानच म्हाका ह्या आमदार म्हणून केल्लो आसा आणि पक्षानच म्हाका तिकीट दिल्ली आसा. म्हाका जर उडोवपाचो आशिल्लो पार्टी जाल्यार म्हाका तिकीटही दिनाशिल्लें.